नमस्कार, मी नम्रता। महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला तर नजर टाकू याच्या विशेष घडामोडींवर। वृक्ष संवर्धनाकडे वन विभागाचे दुर्लक्ष। झाडे लावा, झाडे जगवा ही संकल्पना फक्त कागदोपत्री राहिली आहे। उंबरली गावातील वन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या जमिनीवर जवळपास 40,000 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। ही जमीन कल्याण तालुका आणि अंबरनाथ तालुका वन विभागात येते। 9 डिसेंबर रोजी उंबरली टेकडीवर आग लागल्यामुळे जवळपास 2,000 झाडांचे नुकसान झाले आहे। उंबरली, सोनारपाडा आणि दावडी ग्रामस्थ गेली 2 वर्ष या वृक्षांचे संवर्धन आणि संगोपन करत आहे। तेथील ग्रामस्थांची तक्रार आहे की वन विभागाने झाडे लावली खरी, पण त्यांचे संगोपन करण्याचा त्यांना विसर पडला आहे। या झाडांचे संगोपन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी येथील ग्रामस्थांनी घेतली आहे। श्री भास्कर पाटील, मुकेश पाटील, विजय पाटील, पांडू पाटील, डॉक्टर शिरोडकर, डॉक्टर नंदा यांनी संत सावळाराम वनश्री संस्था यांच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन आणि संगोपन करण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे। गेल्या 3 वर्षांपासून श्रमदानातून उंबरली टेकडीच्या मध्यावर असणाऱ्या पानवाट्यावरून पाणी वाहून हा उपक्रम राबविला आहे। गावातील ग्रामस्थ सकाळी फेरफटका मारण्यासाठी टेकडीवर जातात तेव्हा त्यांच्या ही बाब लक्षात आली की पाण्या वाचून ही झाडे लोप पावत चालली आहेत। त्यांच्या संवर्धनासाठी आपण काही करू शकतो का? या परिसराचे आपणही घटक आहोत, आपणही पर्यावरणाचा समतोल राखण्यास जबाबदार आहोत। या भावनेतून हा उपक्रम गेले 3 वर्ष राबवत आहे। या ग्रामस्थांना टेकडीवर पानवाट्याची काही सुविधा नसल्यामुळे टेकडीवर वन विभागातर्फे पाण्याची काही सोयी सुविधा उपलब्ध झाल्यास आम्हाला मदत होईल अशी मागणी आहे। इथे साधारण आम्ही गेली 5 ते 6 वर्षापासून 1.5 ते 2,000 झाडांची लागवड केलेली आहे। आमचे मोठे बंधू आहेत विजय पाटील, दावडीगावचे ग्रामस्थ पांडुशेठ मुंडे, तसेच डॉक्टर शिरोडकर असतात, डॉक्टर नंदा, संजय आणि इतर मंडळी या ठिकाणी आम्ही एकत्र रोज वॉकिंगच्या निमित्ताने एकत्र येऊन या झाडांचं संगोपन करत असतो। ते अंबरनाथ फॉरेस्ट आणि कल्याण फॉरेस्ट अशा 2 तालुक्यांच्या फॉरेस्टच्या अखत्यारीत येते आणि ह्या जागेवर जवळजवळ फॉरेस्टने 35 ते 40,000 झाडं लावलेली आहेत। पण त्या झाडनुसते झाडं लावलेली आहेत, पण त्याचं संगोपन किंवा संवर्धन केलं जात नाही। त्यासाठी इथे स्थानिक लेवलची जी उंबारली, दावडी आणि सोनारपाड्याची स्थानिक जे ग्रामस्थ आहेत, ते 15-20 लोकांचा जो ग्रुप आहे, तो ग्रुप दररोज सकाळी जवळजवळ 1,000 ते 1,500 झाडांना 2 ते 2.5 तास सर्व श्रमदान करून सर्व झाडांना पाणी घालत असतात। इथे थोडंसं पाण्याची सोय झालेली आहे, पाणवठा आहेत, त्या पाणवठ्यातून पाणी घेऊन आम्ही हे श्रमदान करत असतो। परंतु फॉरेस्टवाल्यांनी किंवा वन विभागाने इथे जर पाण्याची सोय चांगल्या पद्धतीने केली तर झाडं अजून जोमाने एक येते। आता गेल्या 9 डिसेंबरला इथे मोठी आग लागली आणि त्या आगीमध्ये बऱ्याचशा झाडांची हानी झालेली आहे। 1,500-2,000 झाडं त्याच्यामध्ये जळालेली आहेत। आता जी काय झाडं राहिलेली आहेत ती वाचवण्यासाठी आम्ही ग्रामस्थ, 3-4 गावचे ग्रामस्थ, एक संत सावलार वनश्री म्हणून त्या झाडांचं संगोपन आणि संवर्धन करत असतो। ब्युरो रिपोर्ट, उंबरली, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज। आज इथेच थांबूया, उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुर्तास धन्यवाद।